शिवाजी ठोले वाला जनाब जी राजी शंभूराजे तुमच्या छोटा भावाचं नाव शिवाजी आवडलं तुम्हाला ते मोठा होऊन जहागिरीवर वारसा सांगेपर्यंत भावाला भाऊ प्याराच असतो मोहिते खुडीशिवाय गुडीच वाटत नाही तुमच्या जिभेला बच्चे लोक काय भलतीच थट्टा करता आता मी मेहुणाच होणार आहे आपला शंभूराजे द्या त्याला इनाम खुशखबरीबद्दल राणी साहेबांना सांगा शेवट मिळताच आम्ही दाखल होऊ शिवनेरीला समुद्रावर उड्डाण करण्यासाठी भारती रायाने दंड थोपटले त्यावेळी सर्व देव भयचकित झाले बर का भयचकित झाले आणि नंतर राणी दिशा मंडळी चक्र दैसे हिरे मेदिनी पर्वता वात पीते प्रत्यक्ष सूर्यनारायण नभमंडळातून खाली कोसळले बर का आणि त्या खळबळाटानं या उसळी स्पर्शी समुद्राच्या लाटा आकाशाला भिडून मासे वगैरे जळचर पुष्प विमानात जाऊन बसले नक्षत्रावर फेकले गेले आता चुकायचं नाही या बाबाजी जी शोभा जरा जपून नाहीतर लिंबू राहून टोचकत जायचं उरून शहाजी राजांनी धर्माजी मोहित्यांची बहीण तुकाबाई हिच्याशी दुसरे लग्न केले तुकाऊ काय दादा शहाजी राजे निजामशाही सोडून विजापूरला चाललेत तुम्ही चला आता आमच्या बरोबर सुप्याला काय सुप्याला हो दादा म्हणत होते की आपण निजामशाही सोडून विजापूरची सरदारकी पत्करली होय खरंय धर्माजीराव तुम्ही सुप्याला रवाना व्हा यांना घेऊन ते का म्हणू आम्ही येणार आपल्या बरोबर लढाईत बायका मग काही काही गेली नव्हती आता दशरथा बरोबर ऐनवेळी त्यांच्या रथाचं ताक तिनं सावरलं ठीक आहे आम्ही उभा होऊ शिवनेरीला जाऊन येतो शिवनेरी आठवण झाली वाटतं थोरल्या राणी साहेबांची मग नको जायला सोन्यासारखा मुलगा रत्नासारखी बायको राणी साहेब आपल्याबरोबर इतरांचाही विचार करावा माणसानं म्हणून नवऱ्यात वाटली कोण पत्करी जरा सबुरीनं घेत जा शिपाई गडी ज्याचं माणूस त्याला ठेव शिवनेरी
चिरंजीवांचा खेळ वाटतो हा. चिरंजीव दिसतात आमच्या सारखे पण कालपासून पाहतो अगदी आईच्या वळणावर जाणार. बालबुद्धीचं पाणी जवळच्या वळणानं जायचं. आपलं वळण त्यांना लागावं. नको, आमचाच थारा नाही एक जागी. आज इथं तर उद्या. उद्या मी जाणार नाही का? उद्या? उद्या आपण जाणार? हो, गेलं पाहिजे. मग जावं. इच्छेविरुद्ध डांबलं तर राजवाड्याचा सुद्धा कैदखाना होतो. निदान शिवबाला आपण इथं ठेवणार हे ऐकून फार बरं वाटलं. प्रत्येकी त्या आरशात आपलं दर्शन होत. सासऱ्याची ईर्ष्या, वडिलांचा पराक्रम आणि आईचा निग्रह. आपल्या आणि जगदंबेच्या आशीर्वादानं आपलं स्वप्न त्याच्या हातून खरं झालेलं पाहिन. भोसल्यांची भवानी आपली जबान जिवंत करील. परकुर्णी सात पाचशे आला. पाचशे आला मी जानता नाही. त्यानं तुमच्या वडिला को जागीर दिया. आमच्या वडिलांचीच होती ती. पाचशेच्या पगडीत होती काय द्या म्हणायला. गर्दन मारो इसके. बुजुर्ग गुणा मा मैं समजावतो इसको. हम नाही मानूंगा तुमचा. कुर्णी सात करो नाही तो मुंडक मारूंगा. अरे जा. सावध हा सावर राणी साहेबान. असल्या अंजनानं स्वकियांचे डोळे तेजाळतात पण मत्सरी सोयऱ्यासोबत देशभर बुजबुजलेल्या परक्यांचे डोळे फाटतात. परक्या पादशाहीत सद्गुण दुर्गुण ठरतात काही वेळा. म्हणून सद्गुण का सोडायचे? वाटल्यास प्रयत्नानं पादशाही फिरवावी. डंका दाही दिसेला जग जिंकाया बाळ चालला. वाजत डंका दाही दिसेला जग जिंकाया बाळ चालला. चौकुर वारे गती ग्रह बोला जय ललकारी तिन्ही पिकाला बाळ चालला. नयन मंदिरे बसनी आता चित्र रेखिते माझी ममता. नयन मंदिरे बसनी आता चित्र रेखिते माझी ममता. वज्रलेखणी कोल्हा